केसरी पाटील सोबत सुनीता पाटील देखील आहेत, श्री राहुल शेवाळे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, खासदार राहुल शेवाळे. मी पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की पाटील साहेबांना त्यांना स्थानापन्न करावं. केसरी टूर्सला आज 34 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि पर्यटनांच्या पर्यटन प्रेमींमध्ये त्यांचं विशेष नाव आहे. शेतकरी कुटुंबात केसरी पाटील यांनी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला, काही वर्ष शिक्षक म्हणून राहिले आणि नंतर केसरी टूर्सची त्यांनी स्थापना केली. आजही इथे शेती व्यवसाय करतात, वाडी सांभाळतात, आपल्या कंपनीत सहकार्य करतात आणि त्यांच्या अथक प्रयत्नानं ही कंपनी केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स मोठी झाली. अष्टविनायक ग्रुपचे पदाधिकारी त्यांचा यथोचित सत्कार करतायत, स्वागत करतायत. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या माध्यमातून बऱ्याच सहली आयोजित केल्या जातात, त्यात माय फेअर लेडी ही फक्त स्त्रियांसाठी लेडीज स्पेशल टूर्स असते, सेकंड इनिंग्स असतात, सिनियर सिटीजन जे 50 नंतर येतात त्यांच्यासाठी सेकंड इनिंग ही टूर आयोजित केली जाते. खास विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर त्यांचा ताण हलका व्हावा म्हणून स्टुडंट स्पेशल सहल असते आणि नवोदित जोडपी त्यांच्यासाठी हनुमून स्पेशल, त्यांची खास काळजी घेतली जाते. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये मधून गेलेले हनुमून कपल्स अजूनपर्यंत तरी कोणी तक्रारीचा सूर माझ्यासमोर तरी काढलेला नाही आहे. मी विनंती करेन गावदेव ब्रास बँड ह्यांचं शेवटलं गाणं आणि तेही अर्थात आपलं कोळी गीत दर्याला आलंय तारू आपणासमोर सादर होतंय.